विष्णूने अनुराधा भोले आपले सन्मान या ठिकाणी आणि स्वतःचा अभिरामने आपले सन्मान या ठिकाणी गणेश मुख्यमंत्र्यांच्या वतीने करायला तयार आहे. आणि यांच्या वतीने एक आज नवीन डिश लॉन्च होत आहे कढीवडा. आपणही या रस्त्यावरून जात असाल तर नक्कीच गणेश स्नॅक सेंटरला भेट द्या आणि तिथल्या कढीवड्याची चव चाख. त्रास खूप त्रास होत होता आम्हाला की बाप देवडात रस्ता नव्हता, काय नव्हतं, कच्च्या रस्त्याने जाणे येणे. मग आम्ही एक छोटासा विचार केला की आपल्याला कुठेतरी हॉटेल टाकावं. तर आमचे पुतणे चुलते सकराम वाडकर हे आमच्या आधी पुण्याला गेले होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुठेतरी एक हॉटेल कॅम्पमध्ये घेतलं. आता कॅम्पमध्ये घेत असताना आम्ही एक भागीदारी म्हणून येवले आणि आम्ही येवले अब्दुल तुले आज मार्केटमध्ये आहे. तसंच आम्ही बी आमचे पावभाजी दुकान सारोजामध्ये मार्केटमध्ये आज 40 वर्ष आहे. तरी आम्ही त्या व्यवसायातून वेगळं होऊन आज मी सारसबागेमध्ये पावभाजी 35 ते 36 वर्ष पावभाजी वक्ती चांगल्या दर्जाची आणि चांगल्या क्वालिटीची वक्ती. आता तिथून असता असताना जी कला आपलं म्हणलं आपलं गाव आहे, या गावामध्ये आपल्या सुलत्याची जागा आहे, इथं एक व्यवसाय करावा. आणि इथं व्यवसाय टाकत असताना पावभाजी दूध आला तर ग्रामीणला पावभाजी दूध चालत नाही. मग इथून आपण कुठेतरी पर्याय मागर शोधला आणि पर्याय मागरमधून आपला बटाटा कढीवडा हा एक आयटम बाजारात मार्केटमध्ये आणायचा म्हणून आम्ही एक विचार केला. आणि 40 वर्षाचा अनुभव असताना हा विचार केला की आपल्याला काय कस्टमरला देता येईल किंवा काय नाही माहिती चांगल्या क्वालिटीचा दर्जाचा आयटम देता येईल अशा पद्धतीने आम्ही एक कढीवडा म्हणून इथं आयटम खोललेला आहे. तरी सर्व ग्राहकांना आम्ही स्वस्त स्वस्त आणि सर्वात चांगल्या दर्जाचा कढीवडा इथं देण्यात आम्ही समर्थ आहोत. म्हणूनच आमचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाणारं सकाराम शेठ नाना वाडकर यांच्या मार्गदर्शनखाली त्या आसकरवाडी छोटंसं गाव पुरंदर तालुक्यामधलं पुणे शहरामध्ये एक हॉटेल व्यवसायामध्ये गेले 40 वर्षे पदार्पण करत आहे. आणि आज याच ठिकाणी त्यांच्या श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या ठिकाणी आमचे बंधू शंकरराव रघुनाथ वाडकर यांनी पुरंदर तालुक्यामध्ये हा नसणारा आयटम नव्यानंच आज त्या ठिकाणी त्यांनी ओपनिंग केलेला आहे. बटाटा कढीवडा हा आयटम पुरंदर तालुक्यामध्ये नसणारा याच ठिकाणी त्यांनी आज त्या नवीन उपक्रमांक चालू करून पुरंदर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व जनतेला आमच्या सर्व या ठिकाणी असणाऱ्या उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं काही पाहुण्यांच्या वतीनं बापूंना या कढी बटाटावाडा आयटम चालू केल्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या या चाला आज चालू ओपनिंग केलेल्या व्यवसायाला पुढील कार्यकाल चांगल्या पद्धतीचं त्यांना धनलाभ व्हावं अशी आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो. आणि त्यांना पुन्हा एकदा या बटाटा कढीवाडा शुभे चालू केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी नवीन कढीवड्याचं उद्घाटन झालं. तसंच म्हणजे आज आतापर्यंत खरं असं झालं नाही. पहिले आपल्या गावामध्ये आपल्या वडापावचं खाली कढीवड्याचं उद्घाटन आज आपल्या बापूंनी तिथं नवीन पदार्थ आरोप करून तयार करून ठेवलेला आहे. त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढीच माझी विनंती. नाथाबा पटके माझे सरपंच देवरी आमचे मित्र शंकर बापू येवले वाडकर यांनी नवीनच आज कढीवाडा हा पदार्थाची निवड केली आणि हा कढीवाडा या पूर्ण तालुक्यात चांगल्या पद्धतीने द्वारात चालेल आणि येणाऱ्या त्यांना भाविकांनी त्याचा अवश्य लाभ घ्या असे मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अश्विनी पवन देशमुख. हॉटेल म्हणलं की प्रत्येक हॉटेलची वेगवेगळी चव असते, कुठे काही फेमस असतं तर कुठे काही प्रचलित असतं. तर आम्ही आत्ता अगदी आम्ही चौघजण एक असं थकून आलेलो तर इथे त्यांनी आम्हाला एक माणुसकी जागृत अजूनही आहे हे याचं एक हे ज्वलंत उदाहरण आहे. इथे आम्हाला आल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलं ते खरंच विलोभनीय आहे. आणि गणेश स्नॅक सेंटरचा कढीवडा ज्यांनी त्याचं आज उद्घाटन केलं आहे तो अगदी अप्रतिम आहे. तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने इथे येऊन या एकदा गणेश स्नॅक सेंटरचा कढीवडा याची चव घ्यावी. दिलीप कटके. बापूंनी आपल्या भिवरी गावामध्ये बटाटा कढीवडा चालू करून. माझं नाव जालिंदर पांडुरंग वाडकर आसकरवाडी माजी आदर्श सरपंच आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये एक जुना जाणता आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाणारं सकाराम शेठ नाना वाडकर यांच्या मार्गदर्शनखाली त्या आसकरवाडी छोटंसं गाव पुरंदर तालुक्यामधलं
पुणे शहरामध्ये एक हॉटेल व्यवसायामध्ये गेले 40 वर्ष पदार्पण करत आहे आणि आज याच ठिकाणी त्यांच्या श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या ठिकाणी आमचे बंधू शंकरराव रघुनाथ वाडकर यांनी पुरंदर तालुक्यामध्ये हा नसणारा आयटम नव्यानंच आज त्या ठिकाणी त्यांनी ओपनिंग केलेला आहे. बटाटा कडीवडा हा आयटम पुरंदर तालुक्यामध्ये नसणारा त्याच ठिकाणी त्यांनी आज त्या नवीन उपक्रमांक चालू करून पुरंदर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व जनतेला आमच्या सर्व या ठिकाणी असणाऱ्या उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं पै पाहुण्यांच्या वतीनं बापूंना या कढी बटाटावाडा आयटम चालू केल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या चाला आज चालू ओपनिंग केलेल्या व्यवसायाला पुढील कार्यकाल चांगल्या पद्धतीचं त्यांना धनलाभ व्हावं अशी आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो आणि त्यांना पुन्हा एकदा या बटाटा कढीवाडा शुभ चालू केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. शरद पायगुडे आसकेवाडी विद्यमान सरपंच. आमच्या पुरंदर तालुक्यात पश्चिम खोऱ्यात आसकेवाडी हे छोटंसं गाव. त्या गावातून 1990 काळात 70 काळात बापूंनी पुणे या ठिकाणी सारंगाव या ठिकाणी पारतून बाबाजीचा धंदा चालू केला आणि या तालुक्यात प्रथमच पश्चिम खोऱ्यात एक नवीन उपक्रम कढी वडा हा पदार्थ नवीन चालू होत आहे. त्याबद्दल बापूंनी केलेल्या कार्यास पुढील कार्यास शुभेच्छा देतो. दशी वाडकर आमचे मोरले बंधू शंकरराव वाडकर यांनी 1965 पासून तसं या धंद्याला सुरुवात केली. एमजी रोडला चहाचा अमृतुल्य घेऊन त्याच्यानंतर सारसबागला कॅम्पमध्ये पावभाजी जुजबार हा व्यवसाय चालू केला. त्याच्यामधून त्यांनी प्रगती करत करत आत्तापर्यंत भरपूर त्यांनी कार्य केलेलं आणि आता या पुरंदर तालुक्यामध्ये आसकरवडी गाव श्रीकृष्णमंगल कार्यालया शेजारी त्यांनी श्री गणेश स्नॅक्सने हे दुकान टाकलेलं आहे. तरी त्याला कढीवडा हा नवीन पदार्थ आता चालू केलेला आहे. तरी सर्व तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्या आणि एक जसं येवले अमृतल्याचे आहे तसा आमचा कढीवडा आहे वाडकर यांचा अशी सर्वांना ही करून विनंती करतो आणि सर्वांनी सदिच्छा भेट द्यावी विनंती. धन्यवाद. राहणार आसकरवाडी माझी ग्राम पंचायत सदस्य आसकरवाडी आमचे सहकारी शंकरराव वाडकर यांनी नवीन आयटम चालू केल्याबद्दल त्यांना धन्यवाद. मी बाबासाहेब घुले बापूंच्या नवीन उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. माझं नाव परीक्षित घुले. इथं कढीवाडा खूप छान भेटतो, कधी ट्राय करा. कढीवाडा पदार्थ खूप चांगला पदार्थ आहे, तुम्ही कधी टेस्ट करा आणि इथं तिथं सगळ्यात चांगलं भेटेल. तुम्ही कधीतरी या इथं टेस्ट करा. वडील बंधू बापू वाडकर यांनी जे स्नॅक सेंटर येथे या ठिकाणी चालू केलं आहे आणि नवीन एक दही वडा हे या ठिकाणी नवीन उपक्रम सुरू केलेलं आहे, तरी त्यांना माझ्या शुभेच्छा. शंकर वाडकर पूर्वी ज्यांचं हॉटेल आहे पण नवीन कढीवाडा म्हणून इथं चालू केलेला आहे. मराठी माणसाने आवर्जून इथं त्याचा लाभ घ्यावा आणि एक मराठी माणूस नक्कीच अशा उद्योगातून पुढे जाईल त्यांना याच्याकरता शुभेच्छा. धन्यवाद. माझे वडील शंकर रघुनाथ वाडकर यांनी आज नवीन पदार्थ तयार केलेला आहे कढी वडा, तर हा आवर्जून सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. किती